नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। दिवाळीच्या खरेदीसाठी जरा थोडे दिवस थांबा असं का सांगते? याचा आपल्या व्हिडिओशी काही संबंध आहे का? आहे। दिवाळीसाठी तुम्हाला आपले आवडते कपडे खरेदी करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये फिट व्हायचं आहे तर थोडे दिवस थांबा, कारण डाएट प्लॅन तर तुम्ही करताच आहात। अजून एक इथे महत्त्वाची तुम्हाला टिप देते की जेणेकरून तुम्हाला तुमच्या आवडत्या ड्रेसमध्ये फिट होता येईल आणि तुम्हाला पाहिजे ते कपडे तुम्हाला घालता येतील। चला सुरू करूया। जसं मी सांगितलं की काही महत्त्वाचे पदार्थ जे असतात आपल्या स्वयंपाकघरामध्ये कायम अवेलेबल असतात, पण आपण त्याच्याकडे फक्त एक चव वाढवायचा पदार्थ किंवा एक ठीक आहे रोजच्या फोडणीमध्ये घालायचं एवढंच बघतो। इतके फायदे त्याचे असतात की खरंच मॅजिकल वेट लॉस फॅट कटर ड्रिंक असं काही असतं का? अगदी असतं। फॅट लॉस करण्यासाठी आता जनरली काय करतो आपण, वजन कमी करण्यासाठी डाएट, एक प्रॉपर आपलं रुटीन हे तर सगळं सेट करतच असतो, पण काय होतं की काही ठिकाणी आपला गोंधळ होतो आणि कुठेतरी एक फॅट लॉस करायचा आहे हा मनाशी एक विचार असतो की अरे पोट थोडंसं दिसतंय, बाकी वेट लॉस व्यवस्थित झालाय, पोट दिसतंय किंवा दंड जाड आहेत, अप्पर बॉडी थोडी जास्त आहे, लोअर बॉडी थोडी जास्त आहे, हे सगळं करताना फॅट लॉस कितपत होईल याची फारशी शाश्वती नसते। फॅट लॉसचे व्हिडिओही मी बरेचसे पोस्ट केलेले आहेत आणि त्याचे डाएटही सांगितलेलं आहे, डाएट प्लॅन सांगितले आहेत, पण सगळ्यांनाच याचा फायदा होईल असं नाही। तर असं कोणतं यूट्यूबर तुम्ही बघायला गेलात तर 100 व्हिडिओ असतील की अरे हे मॅजिकल वेट लॉस ड्रिंक घ्या, ते ड्रिंक घ्या, असं करा तसं करा। सगळ्यांना सूट होतं का? सगळ्यांना परवडतं का? सगळ्यांना ते जमतं का? आणि तितका वेळ देता येतो का? हे खूप सारे त्याच्यामागे प्रश्न आहे। एक साधं सोपं आपल्या घरात नेहमी असतं, सगळ्यांच्या खिशाला परवडणारं आणि अतिशय मॅजिकल ड्रिंक असं आज सांगते। तुमच्या डाएटमध्ये हे नक्की करून बघा आणि 8 दिवसात मला इफेक्ट सांगा। मी स्वतः याचा अनुभव घेतलाय। मी सध्या 8 दिवस झाले रोज हे ड्रिंक घेतेय मी स्वतः आणि त्याचा खरंच खूप चांगला फायदा। मला आधी जे ड्रेस फिट होत नव्हते ते आता खरंच व्हायला लागलेत। आणि आपण जसं म्हणतो की अरे काहीतरी आपलं चुकत होतं की फॅट लॉस होत नव्हता, सगळं व्यवस्थित डाएट करते, सगळं प्रॉपर पाहते, वेट कमी होत आहे, पण फॅट कुठेतरी कमी होत नाही। अजूनही आपल्याला पाहिजे ते ड्रेस, आपले आधीचे ड्रेस असे थोडेसे टाईट होतात, तर या ड्रिंकनी नक्की कमी होईल। 100% ट्राईड आणि टेस्टेड आहे, त्यामुळे नक्की करून बघा। तर चला आता या ड्रिंककडे वळूया। याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2 इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत, ते म्हणजे ओवा आणि दुसरं म्हणजे बडीशेप। हे कायम आपल्या घरात असतं, कुठेही तुम्हाला बाजारात आत्ता लगेचच्या लगेच उठून विकत आणायला जायची गरज नाही आहे। अगदी सगळ्यांना परवडेल असं आणि सोपे पदार्थ जे आपल्या घरी असतात। ओवा अतिशय गुणकारी कार्बोहायड्रेट्स, फॅट, प्रोटीन, फायबर, टॅनिन्स, मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, कॉपर, बी विटॅमिन, इतकी मोठी यादी आहे। तर इतके बेनिफिट्स असतात आणि इतकं गुणकारी आहे की इतके न्यूट्रियंट्स असतात। आता हे करतात काय एवढे सारे न्यूट्रियंट्स तर मिळाले? पोटाची हेल्थ सुधारतात, म्हणजे सगळ्यात पहिलं की डायजेशन। आता आपण जे पदार्थ खातो मग ते लो कॅलरी असू देत किंवा हेल्दी असू देत, पण ते जर पचले नाहीत व्यवस्थित, ते जर बॉडीकडून युटिलाइज नाही केले गेले तर त्याचं रूपांतर हे फॅट्समध्ये व्हायला लागतं। म्हणून आपण म्हणतो ना की अरे कमी खाल्लं तरी कसं काय चरबी वाढते? त्याचं कारण हे की फक्त खाणं कमी किंवा हेल्दी खाणं, लो कॅलरी खाणं हा एकमेव वेट कमी व्हायचा आधारस्तंभ नाही आहे, तर ते पचनही नीट झालं पाहिजे, ते पदार्थ युटिलाइज केले गेले पाहिजे। आणि हे काम एक्झॅक्टली ओवा करतं की फॅटमध्ये जर ते पचन झाले नाही व्यवस्थित पदार्थ तर ते फॅटमध्ये कन्वर्ट व्हायला लागतात आणि त्यालाच आपण म्हणतो की चरबी जमा होतीये। एक्झॅक्टली हेच ओवा जे आहे फॅट मॉलिक्युल्स ब्रेक करायला मदत करतं आणि तुमची पचनशक्ती नीट करतं। मग ते जेवणानंतर काही थोडं जरी जेवलं तरी गॅसेस होतात, ढेकर येतात किंवा पोट जड वाटतं, पोट फुगल्यासारखं वाटतं, या सगळ्या तक्रारी ओव्यानी पूर्णपणे कमी होऊन जातात। आपण नेहमी आपली आजी किंवा आधी की पोट दुखलं किंवा थोडं जास्त खाल्लं गेलं, आज आवडीचं आहे जास्त खाल्लंय, पोट दुखायला लागलं की आजी म्हणायची गरम पाण्याबरोबर ओवा घे, किती त्याच्यामागे ज्ञान होतं किंवा किती त्याच्यामध्ये सायंटिफिक लॉजिक होतं हे आज आपल्याला कळेल। तर
हे फॅट मॉलिक्युल्स ब्रेक होतात आणि पचन जे आहे हे व्यवस्थित व्हायला मदत होते. प्रत्येक पदार्थ हा युटिलाइज केला जातो आणि त्यामुळे पोटाची कुठलीही तक्रार होत नाही. त्यामुळे एस्पेशली ज्या पोटावर वळ्या दिसतात किंवा आपण जेव्हा एखादा टाईट फिटिंगचा ड्रेस घालतो किंवा एखादा चांगला फिटिंगचा ड्रेस घालतो, साडी घालतो, तेव्हा त्याच्यामध्ये जनरली हे दिसतात, तर या ज्या पोटाच्या वया आहेत या बेसिकली या टायर ज्याला म्हणतो आपण, तर ते कमी व्हायला यांनी खूप चांगली मदत होते. तर पुढचं गोष्ट की कोलेस्ट्रॉल कमी करायला सुद्धा ओवा मदत करतं, एस्पेशली जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं जे वजन वाढण्यासाठी कारणीभूत असतं, तर ते कमी करायला ओवा मदत करतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्यांना आर्थरायटिसचा त्रास आहे, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे आणि दुखण्यामुळे जे चालू शकत नाही, वजन तर कमी करायचं आहे पण चालणं होत नाही, असे खूप लोक आहेत, तर त्यांना ओवा, जे एक्सरसाइज करू शकत नाहीत त्यांच्यासाठी ओवा हे म्हणजे मॅजिकल ड्रिंक आहे. तर ओवा पाणी हे तुम्ही अगदी जरूर घ्या, तुमचं पेनही कमी होईल आर्थरायटिक जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आणि वजन कमी व्हायला सुद्धा मदत होईल. दुसरा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे बडीशेप. बडीशेप जनरली आपल्याकडे असतेच नेहमी, जेवण झाल्यावर इकडलं तोंडात टाकायची, पण त्याचे फायदे काय आहेत, इतके फायदे आहेत की आपल्याला माहितीही नाही आहे की अरे महिनोन महिने ती बडीशेप कपाटामध्ये एका कुठेतरी डब्यामध्ये पडलेली असते. आणि जनरली काही गोडधोडाचं जेवण झालं किंवा काही झालं तर पानामध्ये घालून किंवा नुसती आपण बडीशेप खातो, पण याचे खरंच गुणधर्म किती चांगले आहेत आणि वजन कमी करायला याचा काय फायदा होईल. पचनासाठी जेव्हा आपण बडीशेप घेतो अगदी खरंच की पचन व्हायला अतिशय चांगली आहे, पण वेट लॉसमध्येही अतिशय महत्त्वाची आहे. एस्पेशली फॅट्स, स्टबन फॅट जे कमी करायचं असतं, पोटावर असेल, लोअर बॉडीवर असेल, दंडाचं असेल किंवा अपर बॉडी असेल, यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, सोडियम असे महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स असतात. सगळ्यात महत्त्वाचं की यामध्ये फायबर्स भरपूर असतात. फायबर्स असतात म्हणजे काय, तर फायबर ज्या पदार्थामध्ये असतात, बडीशेपेचं पाणी प्यायल्यावर जनरली भूक खूप कमी लागते, म्हणजे एक नॅचरल ॲपेटाईट सप्रेसन म्हणून हे काम करतं. आणि दुसरी गोष्ट, जेवणानंतर जेव्हा आपण घेतो तेव्हा प्रत्येक पदार्थ पचायला युटिलाइज व्हायला मदत होते. एक फॅट कटर म्हणून चरबी जमाच होऊ देत नाही, त्यामुळे इतकं मॅजिकल ड्रिंक हे आहे की युटिलाइज करायला फॅट मदत करते आणि फॅट तुमच्या बॉडीमध्ये जमा होत नाही. त्यामुळे बेस्ट रिझल्ट मिळण्यासाठी हे कधी घ्यायचं हे व्हिडिओच्या शेवटी सांगते, लक्ष देऊ नका. अजून एक तिसरं म्हणजे यामध्ये डायुरेटिक प्रॉपर्टीज असतात. बडीशेप आणि डायुरेटिक प्रॉपर्टीजचा काय संबंध आहे, संबंध आहे. डायुरेटिक प्रॉपर्टीज म्हणजे काय, तर हे ड्रिंक घेतल्यावर किंवा बडीशेपेचं पाणी घेतल्यावर मे बी तुम्हाला सारखं बऱ्याच वेळेला युरिनला जावं लागेल किंवा युरिन फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे असं जाणवेल. तर हे का बरं, कारण दिस इज अ व्हेरी नॅचरल थिंग, गुड थिंग, कारण सगळे टॉक्सिन्स, डायुरेटिकचं कामच हे असतं की किडनीद्वारे सगळे टॉक्सिन शरीराच्या बाहेर घालवतं, म्हणजेच तुमच्या अंगावर जी सूज येते, काही जणांना सकाळी उठल्या उठल्या अंगावर सूज जाणवते, चेहरा सुजलेला असतो, अंगठ्या सकाळी उठल्या उठल्या एकदम घट्ट होतात, अंगठ्या बोटातून निघत नाही, किंवा अंगावर सूज येते, पायावर सूज येते आणि अचानक कालचे जे व्यवस्थित ड्रेस बसत होते ते आज घट्ट व्हायला लागतात. तर ही सूज जी आहे ही कमी व्हायला आणि तुमची बॉडी परफेक्टली शेपमध्ये यायला ही बडीशेप खूप चांगली मदत करतं. तर हे आणि सगळ्यात शेवटची प्रॉपर्टीज बडीशेपेची, ते म्हणजे मेटाबॉलिझम वाढवतं. ज्यांचं मेटाबॉलिझम खूप स्लो आहे, म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, PCOD आहे, थायरॉइड आहे, कुठलाही हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास आहे, पीरियड्स रेग्युलर येत नाहीत, पोट फुगतं, पोट साफ होत नाही, या सगळ्यांसाठी बडीशेपेचं पाणी म्हणजे मॅजिकल ड्रिंक आहे. आता खरंच हे मॅजिकल ड्रिंक कसं बनवायचं हे बघूयात. तर एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि ते आपल्या नॉर्मल पातेलं जे असतं आपलं चहा बनवण्याचं, तर त्यामध्ये गरम करायचं, अर्धा छोटा चमचा ओवा घालून ते पाणी उकळवायचं आणि उकळवल्यानंतर अगदी जेव्हा तुम्ही गॅस बंद करणार असाल तर गॅस बंद करायचा आणि एक चमचा बडीशेप त्यामध्ये घालायची. बडीशेप घालून पाणी उकळायचं नाही, हे लक्षात ठेवा, डबल अंडरलाईन आहे. परत एकदा सांगते, बडीशेप घालून पाणी उकळायचं नाही, ओवा घालून पाणी उकळून घ्या, अर्धा छोटा चमचा ओवा घालून, आणि उकळल्यानंतर पूर्ण जेव्हा फुल पाणी उकळतं तर तेव्हा गॅस बंद करायचा, एक चमचा बडीशेप घालायची, त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक 2 ते 3 मिनटं तसंच ठेवायचं. बडीशेप घालून जर पाणी उकळलं तर त्यातले ज्या प्रॉपर्टीज आहेत या सगळ्या लॉस्ट होतात, कमी होतात, त्यामुळे बडीशेप घालून पाणी उकळू नका. तर
हे क्लिअर झालं तर झाक त्याच्यावर बंद करून ठेवायचं, 1-3 मिनिटं ठेवायचं. त्यानंतर त्याचं सगळं पूर्ण पाण्याचा रंग बदलतो, त्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरतो. आणि हे पाणी तुम्ही दिवसातून 2-3 वेळा घेऊ शकता. सुरुवातीला 2 वेळेलाच घ्या. मी सध्या 2 वेळेलाच घेते आणि त्याचा खूप चांगला फरक मला जाणवतोय. इव्हन स्किन टोनमध्ये किंवा फ्रेश वाटणं जे एक फिलिंग असतं की खाल्लं तरी पोट जड वाटत नाही, म्हणजे याचा अर्थ खूप खाते मी असं नाही आहे, पण आपण जे नॉर्मल जेवतो, रेग्युलर जेवतो, ते जेवल्यानंतरसुद्धा कितीतरी वेळा असं वाटतं की अरे म्हणजे इतकंही खायला नको होतं की एवढी आपल्या शरीराला गरज नव्हती. हा जो एक लिथार्जीपणा असतो हा यांनी खूप कमी व्हायला मदत होते. तर हे पाणी तुम्ही दिवसातून 2 वेळेला घ्या, दुपारी जेवणानंतर 1/2 तासाने आणि रात्री जेवणानंतर 1/2 तासाने. नक्की याचा तुम्हाला फायदा होईल. हे तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. तुमचा तुम्ही जोही डाएट प्लॅन फॉलो करताय, माझा पर्सनल डाएट प्लॅन असेल किंवा तुम्ही जनरल माझे व्हिडिओज बघून डाएट प्लॅन फॉलो करताय, हे मॅजिकल ड्रिंक चालू करा. आता उपासही संपतील, दसऱ्यानंतरही तुम्ही चालू केलं तरी हरकत नाही. ज्यांचा उपास आहे, ज्यांचा उपास नाही आहे, ते आत्ताही चालू करू शकतात आणि दिवाळीपर्यंत खरंच खूप चांगले रिझल्ट्स तुम्हाला मिळतील. आणि जसं मी सांगितलं त्यानंतर नक्की शॉपिंगला जा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. मी स्वतः ट्राय करते, तुम्हीही ट्राय करून बघा. मला त्याचे चांगले रिझल्ट्स जाणवले म्हणून मी तुमच्याशी शेअर करते. तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा, त्याचे रिझल्ट्स मला नक्की सांगा. 1 आठवडा घेऊन बघा आणि मला रिझल्ट सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांना माझ्याकडून पर्सनल डाएट प्लॅन हवा आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा फोन नंबर, फोन करण्याची वेळ दिलेली आहे, ते मला संपर्क करू शकतात. धन्यवाद.